काय सांगाल एकूणच, काय तुमचं कॅरेक्टर आहे या सिरियलमध्ये, आणि एकूणच फ्रेश आम्हाला स्टारकास्ट दिसते, काय सांगाल तुम्ही तिघे पण? नक्कीच म्हणलास तसं फ्रेश आहे, आणि नावातच आहे की चहा बन मस्का, ह्या सगळ्याच गोष्टी खूप फ्रेश आहेत. यामध्ये मी मैत्रेयीचं कॅरेक्टर करते, ती व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि खूप पॉझिटिव्ह लाईव्हली आणि सगळ्या गोष्टींकडे खूप पॉझिटिव्हली बघणारं असं हे फ्रेश कॅरेक्टर आहे. आणि यामध्ये माझी एक कूल डूड आजी आहे. काय सांगशील, या सगळ्या मुलांबरोबर काम करायला फार धमाल येते आणि मला नेहमीच तरुण मुलांबरोबर काम करायला खूप आवडतं. आणि अशी टॅलेंटेड आणि गुणी मुलं माझ्या आसपास असल्यामुळे मलाही करायला खूप उत्साह येतो. आणि एक खूप चांगलं वेगळं आनंदी एकमेकांवर प्रेम करणारं असं जग या मालिकेमधनं सगळ्यांना बघायला मिळेल. खूप एकतर मजेशीर स्टोरी आहे आणि तसेच आमचे सगळे मजेशीर आमची टीम आहे, म्हणजे आमचे डिरेक्टर, आमचे प्रोड्युसर, आमचे सहकलाकार सगळेच असे एक उत्साही वातावरणात तयार झालेली लोकं आहेत. आणि त्या सगळ्या वातावरणात काम कसं होतं एकदम पटकन कळत नाही. आम्ही त्या उत्साहाच्या ह्याच्यात फारच एक चांगलं जेलिंग म्हणून एक वेगळं प्रॉडक्ट द्यायचा प्रयत्न करतो आणि लोकांना खूप आवडतं आहे गाणं आणि जे प्रोमो आलेत तर त्याबद्दल आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. ज्योती मॅडम, तुम्हाला असं विचारायचं की या दोघांबरोबर काम करताना कुठला सर्वात जास्त सीन तुम्ही एन्जॉय केला आतापर्यंत, काय सांगाल? खूप छान सगळे नट आम्हाला मिळालेले आहेत, तर सगळ्यांच्या बरोबरच आम्ही इतके छान जेल झालो आहोत एकमेकांची. आम्ही खूप दिवसांनी जरी भेटलो तरी पुन्हा वी मिस्ड यू करून मिठ्या मारून पुन्हा आम्ही कामाला लागतो. सो इट्स रिअली फन अँड इट्स रिअली वंडरफुल टू वर्क विथ दिस पीपल. फायनली तुम्ही तिघे पण काय सांगाल या मालिकेच्या बाबतीत आणि प्रेक्षकांनी का ही मालिका बघावी? मला वाटतं की आपण म्हणजे यूथ एस्पेशली आपण इंग्लिश सिरीज खूप बघतो, सगळेजणं फेमिलियर आहे त्या सिरीजबद्दल सिरीजशी. पण आमची आपली जी सिरियल आहे किंवा हा जो कन्सेप्ट आहे हा फार काही वेगळे मे कॅरेक्टर्स आहेत, ते आजूबाजूचे लोक आहेत, ते सगळे जे नेहमीच्या भावना आहेत त्या एक्सप्रेस करणारे कॅरेक्टर्स आहेत. त्यामुळे याच्याशी फक्त यूथच नाही तर सगळ्या वयोगटातली लोकं छान पद्धतीने कनेक्ट होऊ शकतात. हो, सर्वांना खूप आवडेल असं मला वाटतं आणि निश्चितपणे बघा. आणि तरुण मुलांना आपल्या कुटुंबातल्या नात्यांच्या व्यतिरिक्त आणखीन बाहेर केवढं मोठं जग मैत्रीचं दोस्तीचं आहे त्याची एक नवी जाणीव आमची मालिका तुम्हाला देऊ शकेल असं मला वाटतं. रोमॅन्टिक कॉमेडी आहे आणि या दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात लागतातच, ते म्हणजे एक ह्युमर आणि दुसरं म्हणजे रोमॅन्टिसिझम, तर दोन्ही आपल्याला आहे तर ते इथं मिळतं आहे. तर मला वाटतं नक्कीच बघावी, मजा येईल. So don't miss it. Hi, मी शिवानी रांगोळे. प्लीज डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी.